काही लोक ना लहान मुलांना सुद्धा सोडत नाही. आता माझं तर म्हणजे माझ्यावर टीका करून करून थकलेले आहेत, तर आता माझ्या मुलांवर टीका करणं काही लोकांनी चालू केलेलं आहे. यांना काही कळतच नाही की डोक्याचा भाग नाही, हेच मला कळत नाही आहे. तर माझ्या मुलांची दसऱ्यांची शॉपिंग मी तुम्हाला दाखवणार आहे. बघू शकता मस्तपैकी मी कपडे वगैरे घेतलेले आहे आणि सासरी जाणार आहे सासूबाईंना साडी वगैरे द्यायला. पण हात टेकलेले आहेत बाबा, तुमच्यासाठी निर्लज्ज आणि बेश्रम लोक मी कुठंच बघितले नाही. हे आय डी ब्लॉक केले की दुसरी आय डी उघडतात. दुसरी आय डी सासूबाईंना साड्या घेऊन आली की दसरा झाला की दुसऱ्या दिवशी सासरी जाते. सासूबाईंना साडी वगैरे फराळाचं वगैरे दिवाळीचं आतच देऊन येते. झालं तर एक वेळा महालक्ष्मीचं आमंत्रणसुद्धा देऊन येते. माझं आमंत्रण द्यायचं काम आहे, येणे नाही नाही येणे त्यांच्या मनावर आहे. तिथं इकडे हाय कर हाय कर. हाय फ्रेंड्स, तर आम्ही मार्केटमध्ये आलेलो आहो कारण आम्हाला करायची आहे दसऱ्याची खरेदी आणि कपडे घ्यायचे आहे स्वरा आणि स्वराजला. तर स्वरा तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसणार नाही आहे कारण मी तिला ब्लॉगमध्ये घेणं बंद केलेलं आहे. कारण काही बेश्रम लोक एवढे बेश्रम झालेले आहेत की त्यांना लहान मुली मुलं काही समजत नाही आहे त्याच्यामुळे. ठीक आहे, नाहीतर म्हणाल एका मुलाला दाखवता एकाला नाही. कपडे कपडे काय पाहिजे? कपडे हा. चला तर आपल्याला घ्यायचं आहे ड्रेसेस दोन मुलांसाठी, तर आपण जाऊया आधी पटापट. हो कपडे समोर आहे ना बाळा. आता आता आपण शॉपमध्ये आलेलो आहो. सगळ्यात अगोदर आपण पहिली इले टाकू ना, मग दाखवू आधी पहिली इथं निपटू. गण्या बात समजू, तर गण्याची बात घेतल्या जातात कपडे, है ना मा? तुझे भात दिले जातात ना कपडे. हां आधी दीदीला दाखवा म्हणा. स्वराला पण समजते बघा, ब्लॉगमध्ये चेहरा लपवते ती, आता दाखवत नसते. दाखवत नाही ती चेहरा आता, आणि दाखवणार पण नाही तुम्हाला कधी चेहरा ती आता. काय पाहिजे हो तुले? फ्रॉक घेत काय घेत? डंगरी 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 दाखव रे बा. आणि याने ना असं जीन्स पॅन्ट आहे का असं लांबवाला? जीन्स पॅन्ट आहे ना. हा जीन्स पॅन्ट दाखवतो मस्त. डंगरी दाखवू इथेसाठी दाखव थोडा ड्रेस. माझा मुलगा वाया गेलेला आहे, त्याला संस्कार नाही. अरे 2 वर्षाचा मुलगा आहे तो, तो काही लग्नाला आला नाही. इथं 20-20, 25-25 मुलं असे वागतात की जसं त्यांना डोकं नाही. आणि माझा मुलगा शेवटी 2 वर्षाचाच आहे. आपणही लहान असताना असे धिंगाणे घालत होतो आणि अन्न फेकणं किंवा धिंगाणा घालणं हे लहान मुलांचं काम आहे आणि ते काम ते करत आहे. परंतु तुम्हा लोकांना काय प्रॉब्लेम आहे ना मला तेच कळत नाही आहे. काही तुम्ही माझे जातीचे नाही, काही मी तुमच्या जातीचे नाही आहे, काही मी तुमच्या गावात राहत नाही, काही मी तुमच्या एरियात राहत नाही, तरी तुम्ही तेच ते काम का करत आहे ना मला तेच कळत नाही. तुमच्या अशा वागण्यामुळे अक्षरशः माझ्या मुलीला मी व्हिडिओमध्ये घेणं सोडून दिलेलं आहे माझ्या ब्लॉगमध्ये. कारण अकल्याचा भाग नाही आहे लोकांना, काय करतीन काय बोलतीन हे यांना सांगताच येत नाही यांचं. स्वरा ड्रेस चेंज करत आहे, तर आता तिथे 2 ड्रेस चेंज करणं चाललेले आहे. आणि स्वरा जिकडे कुठंतरी कामी लागलेला आहे, गेलेला आहे शॉपच्या आतमध्ये जाऊन गेलेला आहे. त्याच्यात हाताने काहीतरी करत आहे. तो कुकडे गेला तो. हे बघा तो, हे बघा. तर काल म्हणजे आम्ही बाहेर गेलो होतो, देवी वगैरे बघितल्या आम्ही, भरपूर देवी बघितल्या. आमच्या इथं जे खबुत्री महिन्यात माता मैदान आहे ते असं मोठं असं मंदिर आहे आणि खूप म्हणजे इंग्रजांच्या काळापासून तिथं देवी म्हणजे स्थापित होत असते, म्हणून आम्ही त्या देवीच्या दर्शनाला गेलो. आणि दिवाळीची शॉपिंग केलेली, दिवाळीची नाही दसऱ्याची शॉपिंग केलेली आहे आपण जेसवानी शॉपमधून केले. जेसवानी किड्स हे आहे खबुत्री माता मैदान जिथं आहे ना तिथूनच केलेली आहे जेसवानी किड्समधून. तर तुम्हाला असं वाटत असणार आम्ही यूट्यूबर आहे त्याच्यामुळे आम्हाला भरपूर डिस्काउंट भेटत असेल, असं काही नसते. शेवटी त्यांचासुद्धा व्यवसाय असते, जेवढं द्यायचं आहे डिस्काउंट तेवढंच देतात. आणि आम्हाला 10% भेटलेलं आहे. थँक्यू सो मच, खूप छान शॉपिंग केली, दादांनी खूप छान कोऑपरेट केलं. येऊ मग दिवाळीला, ठीक आहे? तेव्हा 50% डिस्काउंट द्या फक्त.
तुम्ही पण या दसऱ्याची शॉपिंग करायला जेसवानी किड्समध्ये. आणि तुम्हाला आता जे आम्ही शॉपमधून घेतलेलं आहे ते घरी गेल्यावर दाखवणारच आहोत. तर चला, स्वराला थोडंसं, स्वरा अपसेट आहे कारण तिला ड्रेस आवडला नाही, पण मी तो घेतला. तर हे आहे आमच्या इथलं प्राचीन असं आणि पुरातन काळातील देवी माता मैदान. आणि खूप छान असं मंदिर आहे. पूर्ण मंदिर हे संगमवरी दगडाचं असून पूर्ण मंदिरात छानसं असं नक्षीकाम केलेलं आहे काचाने. आणि खूप म्हणजे खूप इथं गर्दी होती. काल अष्टमी होती तर होमपूजन वगैरे झालेलं होतं, तर आम्ही दर्शनाला गेलेलो होतो. आणि तुम्ही बघू शकता गर्दी किती आहे. तर स्वराज आणि मी गेली होती. सगळ्यात अगोदर स्वराजने आणि मी दर्शन घेतलं आणि स्वराला आम्ही बाहेर ठेवलं. कारण की कसं आहे की स्वराजवळ ड्रेसेस वगैरे सामान वगैरे घेतलेलं होतं, त्याच्यामुळे स्वराज आणि मी आधी सगळ्यात अगोदर आम्ही दर्शन करायला गेलो. दर्शन केलं आणि नंतर आम्ही बाहेर आलो. आणि आम्ही बाहेर आल्यानंतर मी स्वरा आणि स्वराजला दर्शनासाठी पाठवलं. तर हा तो रथ आहे जिथं भव्य दिव्य अशी देवी माताची उद्या मिरवणूक निघणार आहे. बघा हे मला घाबरतात समोर यायला. नाही रे, समोर घ्यायला घाबरून यायला म्हणजे घेऊ राहिले म्हणत कधी बोल, पण आपली भेटच नाही होती ऍक्च्युली. आज भेट झाली. दादा आहेत ना, ते आले होते माझी इथे, ते ओळखतात तुम्हाला. तर हे दादा मला भेटले होते दुर्गा माता मैदान येथे. हे पण यूट्यूबर आहे, इन्स्टा म्हणजे इन्स्टा आणि यूट्यूबर यांचं अकाउंट आहे लोणकर म्हणून त्यांनी भरपूर असं माहिती मला यूट्यूबची वगैरे विचारली, माझा नंबर वगैरे घेतला. आणि ते बोलले की आपण काहीतरी नवीन कंटेंट क्रिएट करूया, कॉमेडी व्हिडिओ किंवा सॉन्ग वगैरे. आणि माझ्या मनात असं कंटेंट आलं की तेव्हा मी तुम्हाला नक्कीच कॉल करेल. दहा घरचे कामं करायला फुगले, दहा घरचे कामं, पण हे लेकरं सांभाळायला फुगले नाही. ओळसं पागल करते, लेकरू झोपलं. हे पा, फोकुळल्यात झोपलं. हे फोकुळल्यात झोपलं. हे पाणी दे स्वरा त्याने सांगत नाही का. नंतर आम्ही नाश्ता करायला बसलो, पण स्वराज एवढा त्रास देत होता आणि डिश यायला पण वेळ होती, त्याच्यामुळे ना आम्ही नाश्ता न करता घरी निघालेला आहो. फक्त एक प्लेटमध्येच आम्ही दोघीने नाश्ता केला, म्हणजे वडा वगैरे, आणि घरच्यासाठी आम्ही निघालो. हाय फ्रेंड्स, आम्ही आलेलो आहो घरी. आणि घरी आल्यानंतर सगळ्यात अगोदर दूध गरम करून ठेवलेलं आहे आणि जेवायचं काम नाही, कारण मी साबुदाणा वडा वगैरे मार्केटमध्ये आम्ही खाल्लेला आहे, म्हणजे नाश्ता केलेला होता. स्वराज तर घरी आल्याबरोबर झोपलेला आहे, बघू शकता तो झोपलेला आहे. आणि स्वराज तिकडं जेवण करत आहे. तर मला कसं आहे की मी जो व्हिडिओ टाकलेला आहे, मान्य आहे मीच व्हिडिओ टाकलेला आहे, पण काही लोकांचं असं मत आहे की तुझा मुलगा अगोव आहे, त्याला तू लाळानं डोक्यावर घेऊन ठेवलं. अरे लाळ्यानं डोक्यावर कोणती आई घेत नाही, सांगा बरं. तो मुलगा कितीही वाईट असू द्या, तो कसाही असू द्या, दारुडा असू द्या, तो कसाही असू द्या, त्याच्या आईला तो प्रिय असते, बरोबर. आणि माझा मुलगा अजून 2 वर्षाचाच आहे, त्याचं मस्ती करायचं वय हेच आहे, त्याला कळत नाही. तुमच्या लोकांना तर समजून पण तुम्ही एवढे वाईट बोलता, त्याला तरी कळत नाही, पण तुम्हाला तर कळते, तरी पण तुम्हाला हे समजत नाही. बरं, तुम्ही माझ्या मुलांना बोलता ना, तर तुमच्या मायबापाला विचारा बरं, तुम्ही लहानपणी किती म्हणजे गरीब होते तर विचारा बरं. आम्ही गरीब होतो काय, आम्ही असं काही कुटाळे धंदे केलेच नाही का. आपलं बालपण असं असते की आपण लय कारनामे केलेले असतात बालपणी, ते फक्त आपल्या आईबापांना माहीत असते. तरी पण तुम्ही माझ्या मुलांना पण सोडत नाही, काय तुमची बुद्धी आहे मला तेच कळत नाही. मी तर तुम्हाला खरंच हात जोडलेले आहे. मला ना तुमच्या म्हणजे कमेंट मी डायरेक्ट डिलीट मारत आहे, कारण जे लोक सुधरू शकत नाही ना, त्यांच्या नांदी लागण्यास काही अर्थ नाही. तुम्ही ठरवून ठेवलेलं आहे की मला आम्हाला हिला वाईटच बोलायचं आहे, त्याच्यामुळे बेस्ट ऑफ लक. म्हणजे मी तुमच्यासमोर हात टेकलेले आहे बाबा, तुमच्यासारखे निर्लज्ज आणि बेश्रम लोक मी कुठंच बघितले नाही. हे आयडी ब्लॉक केले की दुसरी आयडी उघडतात, दुसरी आयडी ब्लॉक केले की तिसरी आयडी उघडतात. माझ्यात हिंमत तरी आहे, माझा नवरा, माझी मुलं कशी आहेत कशी नाही सांगायची. नाहीतर काही काही लोक तर असे असतात, मुलांनी चोरी केली काही केलं ना तरी तिच्यावर पडदा टाकतात, म्हणजे तू मोठा अट्टल गुन्हेगार आणि चोर झाला पाहिजे. तसं माझं नाही आहे. त्याच्यामुळे माझ्या मुलांना नावं ठेवल्यापेक्षा तुमचे मुलं किती पाण्यात आहेत ना ते बघा. आणि एवढेच जर हुशार असतील तर त्यांचे ब्लॉक टाका, म्हणजे लोकांना कळू द्या तुमच्या हुशार मायबापाचे लेकरं किती हुशार आहेत, म्हणजे तुमचं फोन आम्ही पण जरा दुरुस्त होऊ शकतो, बरोबर ना. तर चला बाय, माझं कर्तव्य मी पूर्ण केलं.
जरी माझ्या मुलांचा इथं बाप नाही आहे, त्याला तो तर निर्लज्ज झालेला आहे, निर्लज्जम सदासुखी, त्याला ना दसरा दिवाळीचं काहीच घेणं देणं नाही आहे, पण माझ्या मनाला कुठंतरी खटकते की माझे मुलं आहेत, मला घ्यायचं आहे, माझं कर्तव्य आहे, ते मी पूर्ण करत असते. आणि आज मी हे केलं, आता आईला मी सुरतहून 6 साड्या आणलेल्या आहेत. तर आता दिवाळीला तर आई साडी घेणार की नाही मला माहिती नाही, कारण आता उद्या जाणार आहे मी सासूबाईसाठी आणि आईसाठी साड्या आणायला. जशा मी मागच्या वर्षी आईला आणि सासूला सेम 2 साड्या घेतल्या होत्या, म्हणजे सारख्या भावाच्या फक्त कलरचे. तर आता उद्या मी सासूबाईंना पण साड्या घेऊन येते आणि सासूबाईंना साड्या घेऊन आली की दसरा झाला की दुसऱ्या दिवशी सासरी जाते, सासूबाईंना साडी वगैरे फराळाचं वगैरे दिवाळीचं आतच देऊन येते. झालं तर एक वेळा महालक्ष्मीचं आमंत्रणसुद्धा देऊन येते. माझं आमंत्रण द्यायचं काम आहे, येणे नाही नाही येणे त्यांच्या मनावर आहे, तिथं मी जबरदस्ती करू शकत नाही. तर बस एवढा होता आजचा ब्लॉग. तुम्हाला माझ्या दोन्ही मुलांचे ड्रेस कसे वाटले ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. तर चला बाय बाय सर्वांना.